युवासेना पदाधिकारी संवाद दौरा हा आम्ही सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर करतो आहे. पहिला टप्पा हा पश्चिम महाराष्ट्राचा झाला, दुसरा टप्पा मराठवाड्याचा झाला आणि आज विदर्भाच्या या दौऱ्याची सुरुवात आम्ही नागपूर शहरापासून करतो आहे. तुम्ही बघत असाल तर फक्त युवा सैनिकच नाही तर नागपूरमधलं संपूर्ण युवा वर्ग हा आज अतिशय जल्लोषात जोशात आमच्या सोबत आलाय. भाजपचा गड म्हटलं जातो नागपूरला, या गडात तुम्ही विदर्भातल्या संवाद यात्रेची सुरुवात करताय, काय भावना आहे? गड आहे की नाही माहिती नाही, पण ज्या प्रकारचं काम आज महाविकास आघाडी सरकार हे सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात करतंय, आम्हाला अशी खात्री आहे की हे काम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेलं आहे आणि त्यामुळे आता शिवसेना ही कोणतीही निवडणूक कोणतीही जागा ही अगदी सरळ सोप्या पद्धतीने जिंकू शकते. आपण पाहिलं असेल तर गेले वर्ष दीड वर्ष या संपूर्ण कोरोना काळात कुठेतरी थेट संवाद हा कमी झाला होता. सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी ऑनलाईन मीटिंगद्वारे झूम मीटिंगद्वारे बैठका होत होत्या, पण थेट संवाद आपल्या कार्यकर्त्यांशी कमी झालेला हे जेव्हा नेत्यांच्या लक्षात आलं त्यानंतर सगळ्या शिवसेनेच्या नेत्यांनी शिवसेनेचं शिवसंपर्क अभियान व युवासेनेचा पदाधिकारी संवाद दौरा हा महाराष्ट्रभर हाती घेतलाय व आज तो पार पडतोय. हे सरकार चांगलं चाललंय असं तुम्ही म्हणताय, पण हे सरकार पाडण्यासाठी ईडीचा प्रयत्न होतो, ईडीकडनं प्रयत्न होतो, तुम्ही स्वतः पण हे सगळं अनुभवलेलं आहे, काय वाटतं इथून आता घेताना? ईडी असेल, सीबीआय असेल, आयटी असेल, हे सगळे आता शेवटचे त्यांच्याकडे उरलेले पर्याय आहेत, पण लोकांच्या मनात उद्धव साहेब व त्यांचं संपूर्ण सरकार हे आता भिनलेलं आहे, त्यामुळे या कोणत्याही प्रयत्नांना यश प्राप्त होणार नाही. कितीही असे फालतू प्रयत्न केले तरी हे महाविकास आघाडी सरकार हे भक्कम आहे व उद्धव साहेबांच्या नेतृत्वात ते पूर्ण 5 वर्ष उत्तम रीतीने काम करेल. नाना पटोले काही मिठाचा खडा टाकतात असं वाटतं, त्यांचं वक्तव्य अगदी चर्चेत आहे आणि महाविकास आघाडी पटोले साहेब हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ते जे काही वक्तव्य करतात त्यांच्या संदर्भातील जी काही शिवसेनेची भूमिका असते ते आमचे शिवसेनेचे अधिकृत प्रवक्ते आहेत, ते नेहमी मांडत असतात. आम्ही आज या ठिकाणी युवासेनेचा पदाधिकारी संवाद दौरा करायला आलो आहे. प्रत्येक गावात प्रत्येक शहरात युवासेना कशी वाढेल हे आमच्या समोरचं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे व ते आम्ही करायला आलो. तिन्ही पक्षांच्या नेत्यांमधलं जे वक्तव्य आहे त्यावर असं वाटत नाही की तिन्ही पक्षांमध्ये कुठेतरी अलबेल आहे किंवा एकत्र आहे? अगदी तुम्ही आज बघितलं तर तिन्ही पक्षांचे नेते हे वारंवार एकमेकांना भेटत असतात, हे तिन्ही पक्षांचे नेते यांच्यामध्ये संबंध हे अतिशय चांगले आहेत व त्याचप्रमाणे महाविकास आघाडी सरकारमधील देखील सगळ्या नेत्यांचं सगळे कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे, उत्तम रीतीने काम सुरू आहे. असं जरी असलं तरी प्रत्येक पक्षाला स्वतःचा पक्ष स्वतःची संघटना वाढवायचा अधिकार असतो आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. महानगरपालिका निवडणूक आहे नागपूरची 6 महिन्यात, त्या पार्श्वभूमीवर तुमचा आजचा संवाद किती महत्त्वाचा असं वाटतं? शिवसेना हा पक्ष फक्त कुठली निवडणूक समोर ठेवून काम करत नाही तर 365 दिवस लोकांची सेवा करायला आम्ही सदैव तत्पर असतो. पण आपण म्हणालात तसं महापालिकेच्या निवडणुका आल्याच आहेत, त्या निवडणुकांकरता युवासेनेची स्थानिक लेवलवर काय तयारी झालेली आहे याचा आढावा आज आम्ही घेणार आहोत व जे काय काय करायला लागेल शिवसेना जिंकवण्यासाठी ते सगळं करायला युवासेना तत्पर असेल. जर एखादा युवासेनेचा कार्यकर्ता हा त्याच्या प्रभागात त्याच्या विभागात चांगलं काम करत असेल तर मलाही खात्री आहे की शिवसेनेचे जे नेते आहेत स्थानिक नेते आहेत जिल्हा प्रमुख असतील संपर्क प्रमुख असतील ते नक्कीच युवासेनेच्या आमच्या युवा